महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीआधी भाजपच्या नेत्यांची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांची भाजप नेत्यांशी 2.5 तास चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, लालबागच्या राजाच्या दर्शनासह अमित शहा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या बाप्पांचंही घेणार दर्शन। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधामध्ये उभे केले, मनोज जरांगेंचा हल्लाबोल, सुपडा साफ करण्याचा दिला इशारा। अजितदादांच्या राष्ट्रवादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा लाडक्या बहिणींसाठी मोठा प्लॅन, योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, आज वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून दैनिक सामनामधून फडणवीसांवरती टीकेची झोड, फडणवीसांनी महायुतीच्या चेहऱ्याची चिंता करावी असाही सल्ला। मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील करणार पाहणी, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये घेणार नुकसानीचा आढावा। आजपासून सकल धनगर समाजाचं अनुसूचित जमातीमधल्या समावेशाच्या मागणीसाठी आंदोलन, शरद पवारांचे निकटवर्तीय पांडुरंग मिरगळ करणार उपोषण। पुण्यामध्ये सीएनजीच्या किमतीमध्ये किलोमागे 90 पैशांनी वाढ, आजपासून सीएनजीचा दर 85 रुपये 90 पैसे, पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीमधले दर वाढले। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासंबंधीच्या धोरणामध्ये बदल होणार, 15 दिवसांमध्ये राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर करणार असल्याची मुनगंटीवारांची माहिती। म्हाडा आता होर्डिंग्ज उभारून कमाई वाढवणार, मालकीच्या जागांवरती होर्डिंग्ज भाड्यानं देऊन वर्षाला 150 ते 200 कोटी रुपये कमावण्याचा विचार। सततच्या पावसामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट, उत्पादनात प्रचंड घट येत असल्यामुळे आवकही मंदावली, मिरची महागण्याची शक्यता। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा, डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी निष्क्रिय राहिल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।